विदर्भ पंढरीने मराठी चित्रपटसृष्टीस आजवर अनेक कलावंत, दिग्दर्शक, संगीतकार दिले आहेत. अशाच कलाकारांच्या मुख्य उपस्थितीत हॉटेल सेंटर प्लाझा अकोला येथे अत्यंत तातडीची पत्रकार परिषद संपन्न झाली. अकोला जिल्हा आता हळूहळू कलाक्षेत्राकडे वळत असून फिल्मी जगताला देखील अकोलेकरांचे वेड लागले आहे. प्रत्येक चित्रपट प्रसारित होण्याआधी त्याचे प्रमोशन करावे लागते. असाच एक सुप्रसिद्ध मराठी चित्रपट तू फक्त हो म्हण आपल्या भेटीला येत असून या चित्रपटाचा प्रमोशनसाठी अकोला शहरात छोटेखानी पत्रकार परिषद आयोजित करून या कलावंतांनी भेट दिली. सदर पत्रकार परिषदेस तू फक्त हो म्हण चित्रपटाच्या नायिका मोनालिसा बागल, अभिनेते गणेश देशमुख, राम पारस्कर, दिग्दर्शक डॉक्टर गणेशकुमार पाटील, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक भास्करराव डाबेराव, प्राध्यापक तुकाराम बिडकर आदींनी पत्रकारांशी वार्तालाप करताना शूटिंग दरम्यान आलेले अनुभव व किस्से कथन केले. प्रसंगी मोनालिसा बागल व गणेश देशमुख यांनी चित्रपटातील आपल्या भूमिकेचे वर्णन केले व चित्रपट तयार करताना आलेल्या अडचणी कथन केल्या. तसेच अकोला येथे चित्रपटाचे प्रमोशन करण्याबाबतचेही स्पष्टीकरण दिले. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांच्यावर चित्रित झालेले व गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील आयटम नंबर सॉन्ग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अवधूत गुप्ते यांच्यासह आर्या आंबेकर यांच्याही सुमधूर आवाजातील गीते महाराष्ट्राला वेड लावणारी आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जास्तीत जास्त चित्रीकरण हे बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम मेहकर, खामगाव, नांदुरा व बुलढाणा येथे झालेले आहे. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्राध्यापक तुकारामजी बिडकर यांच्यासह उपस्थित कलावंतांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी डेवू सिनेमाचे निर्माता शत्रुघ्न बिडकर, प्राध्यापक श्रीराम पालकर, प्राध्यापक अशोक भराड यांच्यासह अनेक स्थानिक कलावंतांची उपस्थिती होती. दीपक गवईसह सिद्धार्थ कांबळे, ANN न्यूज, अकोला. नमस्कार, मी मोनालिसा बागल आणि आज मी अकोला येथे आली आहे. आमचा लवकरच सिनेमा प्रदर्शित होतो आहे, ज्याचं नाव आहे तू फक्त हो म्हण. आणि विदर्भात हा सिनेमा शूट झाला आहे आणि एक अनोखी लव्ह स्टोरी, फक्त लव्ह स्टोरी नाही, ह्या सिनेमातून अजून एक सामाजिक संदेशसुद्धा आहे मायबाप प्रेक्षकांसाठी. सो ही लवकर एक नवीन कहाणी घेऊन आम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला भेटायला येतो आहे. आणि ह्या सिनेमामध्ये माझ्यासोबत डॉक्टर गणेश पाटील, गणेश सर जे आहेत, ज्याचा एवढा मोठा झुंड सिनेमा जो आहे आत्ता नुकताच कालच प्रदर्शित झाला, ते त्यांचा जो सिनेमा आहे ते सुद्धा ह्या सिनेमात माझ्यासोबत आम्ही काम केलं आहे एकत्र. निखिल वैरागर हा ह्या माझ्या सिनेमामध्ये नायकाची भूमिका केली आहे. आणि हा सिनेमा आता 2 वर्षापूर्वी आम्ही शूट केला, कोरोनाचं 2 वर्षांमुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु आत्ता जशी सरांना सुवर्ण संधी मिळाली, गणेश सरांना आणि डाबेराव सरांना, तर त्यांनी डिसिजन घेतलं की हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि हा सिनेमा लवकर रिलीज होतो आहे. फक्त मी मायबाप प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा आणि तुमचं भरभरून प्रेमा मला द्या.